तर मुंबईतले ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर काच काँग्रेस सोडत आहेत, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातोसे यांच्याकडून. आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना वेगवेगळी कारणं देत आहेत, विकासाची कारणं देत आहेत. काही जण सांगतायत की आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आहे, देशाचा विकास करायचा आहे. कालिदास कोळंबकर जे मुंबईतील नायगाव येथील आमदार आहे, आता सध्या तो वडाळा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून कालिदास कोळंबकर सलग 7 वेळा निवडून आलेले आहेत. 35 वर्ष ते या ठिकाणावरून आमदार आहेत आणि आता ते काँग्रेसची वाट सोडून भाजपत उद्या प्रवेश करतायत. त्याच्यामागचं कारण ते सांगतायत की मतदारसंघामध्ये विकास कामं, विशेषतः पोलिसांच्या घरांचा प्रश्न असेल, BDD चाळीच्या विकासाचा प्रश्न असेल, हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण भाजपबरोबर जातो आहे. कारण सत्तेसोबत असलो तर हे प्रश्न सोडवता येतील, ही कारणं झाली कालिदास कोळंबकरांनी सांगितलेली. मात्र मतदारसंघात चर्चा आहे की काही व्यावसायिक लागेबांधे जे आहेत कालिदास कोळंबकरचे, त्यामुळे त्यांना हा पक्ष सोडावा लागतो आहे. आता कालिदास कोळंबकरांचा उद्या भाजप प्रवेश होईल आणि त्याच्यानंतर ते सत्ताधारी भाजपत सहभागी होतील. पुढे जे आता प्रश्न त्यांनी सांगितलेत, विशेषतः घरांचे प्रश्न, पोलिसांच्या घरांच्या आणि गिरणी कामगारांच्या BDD जाईच्या पुरवठासेकाचा प्रश्न, हे प्रश्न कालिदास कोळंबकर पुढच्या 5 वर्षात भाजपबरोबर सत्तेत राहून सोडवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.